बाजार समितीच्या नियमन कायद्यातून फळं भाजीपाला वगळण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी आज राज्यव्यापी बंद पुकारला. या बंदत व्यापाऱ्यांसोबत माथाडी, आडते आणि तोलारी हे देखील सहभागी झाले. वाढती महागाई लक्षात घेता शेतकऱ्याला त्याच्या मालाला चांगला भाव मिळावा आणि मधली दलाली कमी होऊन ग्राहकांना कमी दरात शेतमाल मिळावा हा यामागचा उद्देश होता. त्यानुसार काही राज्यांनी हा निर्णय घेतलाय. राज्य सरकारच्या या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. नाशिकमधल्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. सरकारच्या फळे आणि भाजीपाला नियमन विधेयकाच्या विरोधामध्ये आज नाशिक जिल्ह्यातल्या 15 बाजार समित्या आणि 7 उपबाजार समित्या बंद आहेत. मोठ्या प्रमाणातला जो भाजीपाल्याचा व्यवसाय आहे तो बंद झालेला आहे. आपण बघू शकतोय कधी नव्हे ती ही बाजार समिती आपल्याला सुनीसुनी दिसते आणि पूर्णपणे या ठिकाणी खरेदी व्यवहार जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. हे संपूर्ण ओटे ज्या ठिकाणी दररोज कोट्यावधींचा व्यवहार हा होत असतो, शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपये या ठिकाणी मिळत असतात आणि हाच भाजीपाला खरेदी करून व्यापारी गुजरातमध्ये आणि मुंबईमध्ये पाठवत असतात. मुंबईची परसबाग म्हणून नाशिक ओळखलं जातं. संपूर्ण भाजीपाला, फळभाज्या ह्या सर्व इथून मिळतात आणि तेव्हाच मुंबईतला भाजीबाजार हा होतो. पण आपण दुसऱ्या बाजूला बघू शकतो की या ठिकाणी जी खुली लिला होतात ते सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी एकही गाडी या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आणि समोर व्यापाऱ्यांची दुकानं आपल्याला दिसत आहेत. ती दुकानं सुद्धा पूर्णपणे या ठिकाणी बंद आहेत. आज दिवसभर हा लाक्षणिक संप माथाड्यांनी, हमालांनी आणि व्यापाऱ्यांनी या ठिकाणी पुकारलेला आहे आणि त्यामुळेच बाजार समित्यासुद्धा आपण काम करू शकत नाही म्हणून या बंद ठेवतोय. असं म्हणेर रस्त्यावर आपला माल विकतोय. आज वापी बाजार समितीमध्ये, वाशी बाजार समितीमध्ये आज संपूर्ण व्यापाऱ्यांची बैठक आहे, माथाड्यांची बैठक आहे. त्यावर संध्याकाळपर्यंत निर्णय होणं अपेक्षित आहे. जर शासनानं या विधेयकाच्या विरोधामध्ये किंवा विधेयकाच्या बाबतीत काही तोडगा काढला नाही तर येत्या काळामध्ये हे आंदोलन चिघळू शकेल आणि याचा फटका पर्यायानं पुन्हा शेतकऱ्यांना बसेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 183 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसानं कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली. धरणातला जलसाठा 16.22 TMC झाला. कोयना धरणातून दररोज 2200 मेगावॅट वीज तयार केली जाते. या धरणावरती सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचन अवलंबून आहे. तर महाबळेश्वरात देखील 188 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसेंदिवस निसर्गात होणाऱ्या बदलामुळे पावसाचं प्रमाण आणि भूगर्भातल्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यातूनच अलीकडच्या काळात पाण्याचं महत्व लक्षात घेता पाणी आडवा, पाणी जिरवा यासारख्या संकल्पना झपाट्यानं जनमानसात रुजायला सुरुवात झाली. छतावरील पाण्याचं जमिनीत पुनर्भरण केल्यास पाणी समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. पाण्याची समस्या दिवसेंदिवस भीषण स्वरूप घेतली आहे, त्यामुळे पाणी वाचवणं आणि त्याचं जतन करणं ही आता काळाची गरज झाली आहे. त्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन थेंब जमिनीत मुरवून साठवणं महत्वाचं झालंय. त्यासाठी पाणी आडवा, पाणी जिरवा संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी छतावर पडणाऱ्या पावसाचं जमिनीत पुनर्भरण करणं आवश्यक आहे. पावसाचं पाणी जैविक दृष्ट्या शुद्ध तसंच त्यात सेंद्रिय घटक नसल्यामुळं निसर्गत सौम्य असतं. त्यामुळे या पाण्याचं भूगर्भात पुनर्भरण केलं तर भूगर्भातील पाण्याची प्रत सुधारायला मोठी मदत होते. तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाचं पाणी हवं त्या ठिकाणी गोळा करता येऊ शकतं. त्यामुळेच जल चळवळीत रूफ वॉटर हार्वेस्टिंगचं मोठं महत्व आहे. तर आता असं दिसून आलेलं आहे की जवळपास 10,000 चौरस मीटर क्षेत्रावर, म्हणजे जवळपास 1 हेक्टर क्षेत्रावर भूगर्भातली पाण्याची उंची ही 80 ते 85 सेंटीमीटरनी वाढते. आता उंची 85 सेंटीमीटरनी वाढणं म्हणजे किती पाणी झालं ते आपण त्याचा अंदाज लावू शकतो. छतावरील पाण्याचं पुनर्भरण करण्यासाठी 5 ते 6 महत्वाच्या पद्धती अर्थातच मॉडेल्स आहेत. कूपनलिका किंवा विंधन विहिरीभोवती सुमारे 2.5 ते 3 मीटर खोल खड्डा करा. खड्ड्यात उघड्या झालेल्या केसिंग पाईपवर 1 सेंटीमीटर अंतरावर 1 ते 1.2 सेंटीमीटर व्यासाची छिद्र पाडावीत. केसिंग पाईपच्या भोवतालच्या खड्ड्यात खालून मोठे दगड, खडी, लहान खडी आणि वरच्या बाजूला वाळूचा थर अशा पद्धतीनं रचून गाळप करावं. जास्तीत जास्त क्षेत्रातील पावसाचं पाणी विंधन विहिरींच्या दिशेनं वळवण्यासाठी बांध घालणे, दांड काढणे आदी उपाय योजावेत. समजा जमीन पाझरणारी असेल, म्हणजे रेतीयुक्त असेल, तर तिथे तर नुसता तुम्ही आपलं जे काही घर असेल त्याचं जे काही अंगण असेल त्या अंगणाला साधा 1-3 फूट खोल किंवा 2 फूट खोल सर जरी गेला, 2 फूट रुंदीचा आणि 1.5 फूट खोल, आणि त्याच्यामध्ये जर आपण दगड गोटे भरले तरी पण आमचं पुनर्भरण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं.
छतावरील पाण्याचं जमिनीत पुनर्भरण झालं तर आपण पर्यावरणाचा समतोल राखायला मोठी मदत करतोच, त्याचबरोबर सध्या गंभीर झालेला पाण्याचा प्रश्न यामुळे सहज सुटू शकतो. भूगर्भात पाण्याचं पुनर्भरण करताना हे लक्षात ठेवा, भूगर्भात जिवंत पाण्याच्या स्त्रोतांमध्ये पुनर्भरण करतेवेळी दूषित पाण्याचं पुनर्भरण होणार नाही याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. वापरातील विहिरी किंवा कूपनलिकेमधील जिवंत पाण्याच्या स्त्रोतांमध्ये शक्यतोवर छताच्या पाण्याचं पुनर्भरण न करता जमिनीत झिरपवून पुनर्भरण करणं अधिक योग्य आहे. लोकसहभागातून खऱ्या अर्थानं जलसंपदेत वाढ होऊन जलसमृद्धी येऊ शकते. त्यासाठी प्रत्येकानं आपापल्या परीनं प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. आता राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजना त्याचाच एक भाग आहे. जलसाक्षर समाज निर्माण झाला तरच खऱ्या अर्थानं निसर्गाचं आणि पर्यावरणाचं संवर्धन करता येऊ शकतं. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आल्याची शेती केली जाते. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यावर आल्याचं बियाणं लावलं जातं. आल्याच्या शेतीतून कमी क्षेत्रावरती शेतकरी लाखोंचं उत्पन्न घेत आहेत. करंजी इथले अरुण गावी त्या शेतकऱ्यानं यावर्षी 18 गुंठे जागेवर सेंद्रिय पद्धतीनं आलं लागवड केली आहे. आल्याच्या लागवडीपूर्वी शेतीची चांगली मशागत करून त्यात शेणखत टाकलं. 1.5 by 1.5 अंतरावर बेणे अर्थात कंद लावले. त्यासाठी त्यांनी गादी वाफ्यावर 100 किलो घनजीवमृत आणि 100 किलो निंबोणी पेंड टाकली. सेंद्रिय शेतीतून चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा त्यांना यावेळी आहे. खर्च जो आहे अंदाजे बियाण्याचा खर्च आणि असा मजुरीचा खर्च या 15 गुंठ्यामध्ये 70 to 80 हजाराचा अपेक्षित आहे आणि उत्पन्न साधारण असं वाट 3-1 लाखाचं मी अपेक्षित करतोय. आल्याची शेती करताना मुख्य समस्या असते ती त्यावर पडणाऱ्या बुरशीची. मात्र योग्य बीज प्रक्रिया केल्यास त्या रोपाची वाढ चांगली होते. सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी जीवमृताची बीज प्रक्रिया केल्यास उत्पन्नात वाढ होते असं कृषी अधिकारी सांगतात. आले किंवा अद्रक लागवडीमध्ये बेणेकूच किंवा रायझम रॉट ही सगळ्यात मोठी समस्या आढळून येते. यासाठी शेतकऱ्यांनी जर बीज प्रक्रिया करून घेतली तर यापासून बराचसा निवारण होऊ शकतं. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार आल्याची लागवड केल्यास फायद्याचं ठरतं. योग्य बीज प्रक्रिया केल्यास उत्पादन वाढीला निश्चितच मदत होते. प्रशांत परदेसी, झी मीडिया, नंदुरबार. ऑनलाईन खरेदी करण्याचा ट्रेंड आता आपल्या देशामध्ये चांगला सुरू आहे. आता चक्क कोंबड्या आणि अंड्यांचीही ऑनलाईन विक्री सुरू झाली आणि एखाद्या मोठ्या पोल्ट्रीने नव्हे तर उस्मानाबादच्या एका होतकरी तरुणानं केलंय आणि त्यातून अत्यंत कमी गुंतवणुकीतून त्यांना अमाफ नफाही कमावलाय. हल्ली सगळंच ऑनलाईन मिळतं आणि विकलंही जातं. मात्र अद्याप कोंबड्या आणि त्यांची अंडी ऑनलाईन विक्रीला आल्याचं ऐकिवात नव्हतं. मात्र उस्मानाबाद शहरातल्या एका तरुणानं आता कोंबड्यांची ऑनलाईन विक्री सुरू केली आहे. अजिंठानगर भागात राहणाऱ्या सिद्धार्थ बनसोडे या युवकानं घराजवळच्या मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये कडकनाथ जातीच्या कोंबड्या पाळल्या. अवघ्या 35,000 रुपयाच्या गुंतवणुकीत 4 महिन्यात 1,20,000 रुपयांचा नफा झाला. प्रशिक्षण, नियोजन आणि मार्केटिंगसाठी सिद्धार्थनं नवीन तंत्रज्ञानाचा कल्पकतेनं वापर केलाय. कडकनाथ हे जात आपण एकदा करून बघू म्हणलं त्याचा प्रयत्न की आपल्याला काय सक्सेस मिळतंय का म्हणून. म्हणून मी सुरुवातीला 105 कोंबड्या आणल्या. त्याचं मी सेड मारला 35,000-30,000 रुपये खर्च करून. त्याच्यात मी 105 कोंबड्या ठेवून जवळपास त्याचं मांस पण चांगल्या पद्धतीने विकलं जातं म्हणून मला माहिती झाली आहे. नंतर आणि औषधी गुणधर्म त्याच्यात असल्यामुळे 5 महिने झाले आता मला ते कोंबड्या आणून जवळपास मला 70 कोंबड्या विकल्या. जवळजवळ 1 लाखाचं माझं उत्पन्न झालेलं आहे. कडकनाथ जातीच्या कोंबड्या या सामान्य कोंबड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. या काळ्या रंगाच्या असतात. त्यांची चोच, पाय, अगदी हाडंही काळी असतात. त्यांच्या रक्ताचा रंगही कळपट लाल असतो. कडकनाथ कोंबडीची अंडी आणि मांस यात भरपूर औषधी गुणधर्म आहेत, त्यामुळं त्याला मोठी मागणी असते. जो औषधी गुणधर्म आहे त्या औषधी गुणधर्मामध्ये हृदयाच्या ताकद वाढवण्यासाठी दम्यावरती त्याचबरोबर जे वंधत्व आहे त्या वंधत्वावरती सुद्धा हे ह्याचं मांस गुणकारी असल्या कारणामुळे या कडकनाथ कोंबडीला राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे लक्षात आल्यावर सिद्धार्थनं माहिती महाजालाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. आपल्या व्यवसायाची माहिती OLX या संकेतस्थळावर त्याने टाकली. कोंबड्यांचे फोटो, व्हिडिओ त्यानं अपलोड केले. याचा त्याला खूप मोठा फायदा झाला. कोंबड्या आणि अंड्यांना मागणी यायला सुरुवात झाली. OLX सर्च केलं तर मला त्याच्यामध्ये सिद्धार्थ बनसोडेंचा नंबर मिळाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी इथे येऊन चेक केलं तर ते ओरिजिनल स्वरूपातले पक्षी मला बघायला मिळाले. मी हमेशा इथून अंडी 50 रुपये आणि पक्षी 1,500 रुपये या दराने घेऊन जातो. ओरिजिनल अंड्या आणि कोंबड्याची विक्री केली जाते. त्याच्यामुळं आम्ही इथं बनसोडे साहेबांकडे
अंडे आणि कोंबड्यांच्या खरेदीसाठी आलेलो इथं. 50 रुपयाला अंडा आणि 1300 रुपयाला कोंबडीचा नगा प्रमाणे विकत घेऊन जातो. दुष्काळ आणि बेरोजगारी यांचं भांडवल न करता हाती असलेली साधनं वापरून काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण सिद्धार्थ बनसोडेनं घालून दिलंय एकदम कडक. महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद. शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्याकरता मत्स्य व्यवसाय हा एक पूरक जोडधंदा ठरू शकतो. मत्स्यपालनाविषयी मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्या बरोबर पीक पाणीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मत्स्यशास्त्र संशोधन विभागाचे कनिष्ठ संशोधक सहाय्यक डॉक्टर राहुल दाते. डॉक्टर दाते, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार दाते साहेब. मत्स्यपालनाकरता जमीन कुठली निवडावी आणि याकरता किती जागा लागते? मत्स्य व्यवसायासाठी तलाव बनवण्यासाठी साधारणतः पाणी धरून ठेवणारी जमीन हवी, म्हणजे काळ्या मातीची जिथे आहे, ज्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली आहे, तिथे हा मत्स्य व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. कमीत कमी आपला 20 मीटर बाय 100 मीटरचा तलाव यासाठी व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर राहील. डॉक्टर दाते, मत्स्यबीज या संदर्भातली मत्स्यबीज कुठे उपलब्ध आहेत? आपल्याकडे मत्स्यशेतीसाठी सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की मत्स्यबीज मोठ्या चांगल्या प्रतीचे व शुद्ध प्रतीचे मत्स्यबीज कसे उपलब्ध होईल, हा मत्स्यशेतकऱ्यांसमोरचा एक मोठा प्रश्न आहे. पण तरी महाराष्ट्र शासनाचे प्रत्येक जिल्ह्यात मत्स्यबीज केंद्रे आहेत, तर प्रत्येक जिल्ह्यात असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला तिथून मत्स्यबीज पुरवठा दरवर्षी होतो. ही गोष्ट रोहू, कटला, मृगल आणि सायपिरियस एक जो कॉमन कार्प मासा आहे, तर या चारही माशांचं बीज गव्हर्नमेंट मत्स्यबीज केंद्रावरून होतं. काही थोडी इकडे काही जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट खाजगी मत्स्यबीज फार्म आहे. अकोला जिल्ह्यात पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे सुद्धा मत्स्यबीज फार्म आहे. त्यामुळे मत्स्यबीजाची कमतरता जाणवणार नाही अशी शक्यता वाटते, पण तरी कमी पडतच आहे, त्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. जिथे पाणी उपलब्ध आहे तिथे मत्स्यबीज केंद्रे सुरू करण्यास काही हरकत नाही सध्या तरी. जी जी. डॉक्टर दाते, मासळीचे कुठले प्रकार शेतकऱ्यांना शेती करता वापरले पाहिजेत? मासोळी कुठल्या प्रकारची निवडावी? आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रात व एक सायप्रिनस कार्प नावाची मासोळी आहे. ह्या मासोळ्या उत्पादन देण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतात. जी. त्याच्यामध्ये साधारणतः कटलाची वाढ वर्षभरात 1.25 किलोपर्यंत जाते, जर पाण्याचं व्यवस्थापन चांगलं असलं आणि खाद्य भरपूर प्रमाणात उपलब्ध असलं. रोहू आणि मृगळ हे 800-850 ग्रामपर्यंत जातात एका वर्षात. ह्या तिन्ही मासोळ्या आणि चौथी मासोळी जी सायप्रिनस कार्प आहे ती वर्षाला साधारणतः 1.25 किलो जाते आणि जास्ती खाद्य उपलब्ध असतात 1.5 किलोपर्यंतही जाते. या चारही मासोळ्यांना बाजारभाव चांगला असून खाण्यासही उत्तम आहेत व सध्या त्यांना बाजारात मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचं संवर्धन करावं, कारण याचं बीज जे आहे हे प्रत्येक जिल्ह्यात सहजरित्या उपलब्ध होईल. आपण मत्स्य शेतीवरती तज्ज्ञांशी बोलतोय. दत्तसाहेब, मासोळीवरती रोग कुठले कुठले येतात? ब्रेकला जाण्यापूर्वी आपण महत्त्वाचं मार्गदर्शन आम्हाला केलं, आता सांगा या मासोळीवरती रोग कुठले येतात, त्याची काळजी कशी घ्यायची? आपण पाण्यात मासोळीचं संवर्धन करताना रोग येण्याचं मासोळीवर मुख्य कारण आहे खराब पाणी. जर खराब पाणी असलं तर त्याच्यात बुरशी, व्हायरस, म्हणजे ज्याला प्रोटोजोअन, फंगस, बॅक्टेरिया म्हणतो, त्याचं लवकर इन्फेक्शन मासोळीवर होते. त्यामुळे सर्वात पहिला उपाय हा राहील की तलावात आपल्या घरच्या टाक्यामध्ये मत्स्य संवर्धन करताना पाणी स्वच्छ राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे. खरं डॉक्टर दाते, खरं तर मत्स्य व्यवसाय असेल, आपण कुक्कुटपालनाबद्दल याआधी पीकपाणीमध्ये मार्गदर्शन केलं, शेतकरी बंधूंच्या करता हे अत्यंत जोडधंदा म्हणून आधार ठरू पाहणारे हे सगळे उद्योग आहेत आणि तरुण शेतकऱ्यांनी विशेषतः याकडे वळायला हवं. आपण सांगताय तसं रोग मत्स्यशेतीच्या बाबतीत जी महत्त्वाची अडचण आहे, काय उपाययोजना केल्या पाहिजे या बाबतीमध्ये, कसं आपण सुदृढ असं मत्स्यबीज जे आणलंय त्याचं पालन नीटपणे करून योग्य अगदी ग्राहकाच्याकडे जाईपर्यंत योग्य कशी त्याचं संगोपन करावं, काय सांगाल? हा, मासळीवर रोग आल्यास त्याच्यात उपाययोजना आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. जसं मी पहिले सांगितलं की मासोळीची हालचाल मंदावली तर आपल्या छोट्या तलावात आपण त्यांना बाहेर काढून
त्याच्यात किंवा त्या तलावात चुना टाकून पाण्याची पातळी क्वालिटी सुधारू शकतो. जरावरचा बुरशीजन्य वगैरे रोग असल्यास त्या तलावातून पूर्ण मासळ्या काढून एका टबमध्ये पाणी घ्यावं व त्याची एक पोटॅशियम परमँगनेट नावाचं केमिकल येते त्याचं मिश्रण बनवून त्याला 5-10 मिनटं त्यात बुडवून ठेवणे मासोळी आणि ती दुसऱ्या तळ्यामध्ये किंवा दुसऱ्या पाण्याच्या ह्याच्यात काही वेळ बाजूला ठेवणे सोयीस्कर राहील. मोठ्या तलावात जर रोग आला तर तिथे ह्या सर्व उपाययोजना करणे शक्य होणार नाही. पण सध्या तरी पाहणी तसा कुठल्याही तलावात मोठ्या प्रमाणावर रोग आलेला नाही आहे, त्यामुळे मत्स्य शेतकऱ्यांनी निश्चिंत असावे. आल्यास उपाययोजना सुचवण्यात येतील, पण मोठ्या तलावात त्या शक्य होणार नाही, छोट्या तलावात शक्य आहे. खरे डॉक्टर दाते, आपली वेळ संपली आहे, पण डॉक्टर राहुल दाते आपण आलात पीक पाणीमध्ये आणि मत्स्य शेतीवर आमच्या शेतकरी बंधूंना मोलाचं मार्गदर्शन केलं, आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. पीक पाणीमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Z24 रा एक पाऊल पुढे. Z24 रहा एक पाऊल पुढे.